नमस्कार मित्रांनो, हेल्थटिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हेल्थटिप्समध्ये आज एक मी तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी हेल्थटिप्स सांगणार आहे. सध्याचे थंडीचे दिवस सुरू होणार आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना फंगल इन्फेक्शनचा त्रास उद्भवतो. पाऊस पडून गेल्यानंतर जे थंडीचं वातावरण तयार होतं, दमट वातावरण तयार होतं काही वेळेस, अशा वेळेस फंगल इन्फेक्शनचा त्रास जास्त होतो. फंगल इन्फेक्शन म्हणजेच खाज, खरूज, गचकर्ण, नायटा किंवा त्वचेवर लाल गांधी उठणं, त्वचेला खाज येणं यासारख्या समस्या अनेक जणांना उद्भवतात. तर यासाठी एक अत्यंत असा सहज उपलब्ध होणारा आंबा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो केल्यानंतर तुम्हाला ज्या त्वचेच्या समस्या आहेत त्या पूर्णतः बऱ्या होतील, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही एकदम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वनस्पती किंवा जे आपल्याला औषध उपचार लागणार आहे ते एकदम सहज तुम्हाला घरच्या घरी उपलब्ध होणार आहे आणि याचा कोणत्याही प्रकारचा शरीरावर साईड इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघायला पाहिजे. तर यासाठी काय लागतं? सगळ्यात महत्त्वाचं पहिली वनस्पती किंवा पहिलं औषधीय उपचार म्हटल्यानंतर एक लागतं आपल्याला कडुनिंबाचा पाला, किंवा कडुनिंबाच्या पानाची पावडर जरी घेतली तरी चालते, कारण की पावडर आता बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये दुकानामध्ये सुद्धा उपलब्ध भेटते. जर तुम्ही खेडेगावात किंवा बाहेर कुठं राहत असाल किंवा तुमच्या आसपास जर कडुनिंबाचं झाड असेल तर तुम्ही ताजा पाला पण वापरू शकता, किंवा कडुनिंबाचे जे पानं आहेत ते आणायचे, घरी आणून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सावलीत सुकून ठेवायचे. ते एक 15 ते 20 दिवसानंतर एकदम कडक वाळल्याच्या नंतर त्याचे मिक्सरमध्ये पावडर तयार करून ठेवायचे आणि ते पावडरचा तुम्ही वापर करू शकता. ताजे पानं वापरले तरी चालतं किंवा पावडरचा वापर तुम्हाला लागेल तसा तुम्ही करू शकता. त्याच्या आणि कडुनिंब हा सहज उपलब्ध होणारा बिना खर्चिक भेटणारी वस्तू आहे. आणि तुम्हाला बरंचसं माहीत असेल कडुनिंब हा आयुर्वेदामध्ये एकदम प्रत्येक शरीराच्या कोणत्याही आजारावर चालणारा असा एक वनस्पती आहे. त्याच्यावर कडुनिंबाचा तुम्ही वापर बिनधास्त करू शकता, काहीही अडचण येत नाही. त्याच्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजेच सरसोचं तेल, म्हणजेच मोहरीचं तेल किंवा ज्याला आपण राई म्हणतो, राईचं तेल. राईच्या तेलाचा उपयोग आपल्याला करायचा आहे, ते सुद्धा तुमच्या घरामध्ये उपलब्ध असतं किंवा बाजारामध्ये दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्याला लागणारा तिसरा पदार्थ म्हणजेच हळद, टर्मेरिक. हळद तर प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये 100% भेटणारी वस्तू आहे. ज्याच्या घरामध्ये हळद नाही अशी घर होऊ शकत नाही, त्याच्यामुळे हळद तर तुम्हाला सहज कधीही उपलब्ध होणारी वस्तू आहे. तर ह्या तीन वस्तूचा उपयोग करून आपण आपल्या शरीरातले जे खरूज, नायटा, गचकर्ण किंवा खाज येणं, ॲलर्जी उठणे का ते किंवा अंगावर गांधी उठणं यासाठी उपयोग करायचा आणि या समस्येपासून आपल्याला सुटका करून घ्यायची. तर उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो. काय करायचं? कडुनिंबाचे पानं घ्या, किंवा जर तुमच्याकडे पावडर उपलब्ध घ्या असेल किंवा तुम्ही पावडर तयार करून ठेवलेली असेल तर 1 ते 1.5 चमचा. तुम्हाला तुमच्या शरीराचा किती भागावर समजा ॲलर्जी आलेली आहे किंवा खरूज आहे, गचकर्ण आहे, याच्या हिशोबात तुम्ही पावडर घेऊ शकता आपल्याला पेस्ट बनवायची. तर 1 ते 2 चमचे कडुनिंबाचे पावडरच घ्यायची. त्या पावडरमध्ये तुम्हाला पेस्ट तयार होईल असं म्हणजे सरासरी 1 ते 1.5 चमचा सरसोचं तेल टाकायचं, मोहरीचं तेल टाकायचं आणि 1-2 चिमूट छोटे छोटे चिमूट जे असतात ते छोटे चिमूट भर त्याच्यात हळद टाकायची. हे जे तीन पदार्थ आहेत ह्या तीन पदार्थ तेलामध्ये म्हणजे सरसोचं तेल जे असतं त्याच्यामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचे. मिक्स इथपर्यंत करायचे का त्याची एक पेस्ट तयार झाली पाहिजे, ते सगळे एकजूज होऊन त्याची एक पेस्ट तयार झाली पाहिजे. आणि ती पेस्ट जी आहे ती तिथं जिथं तुम्हाला फंगल इन्फेक्शन बसलेलं आहे किंवा जिथं तुम्हाला खरूज आहे किंवा गचकर्ण उठलेलं आहे किंवा अंगावर खाज येते किंवा तुम्हाला गांधीन उठलेले आहेत, पित्त ज्याला म्हणतात अंगावरचा पित्त जर उठलेलं असेल तर अशा ठिकाणी ही पेस्ट करून तुम्ही त्या ठिकाणी लावायची आणि ती पेस्ट एक 10 ते 15 मिनटं म्हणजे सुकेपर्यंत तशीच ठेवायची. त्याच्यानंतर तुम्ही कोवट पाणी धुऊन काढले तरी चालेल किंवा नंतर ती एक किती वेळ राहिली तरी तिचा काहीही साईड इफेक्ट होत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही याचा वापर केला तर तुमचे त्वचा रोगापासून 100% सुटका मिळते. आणि विशेष म्हणजे ही पेस्ट तुम्ही प्रत्येक वेळेस करावं असं काही नाही,
तुम्ही जर दिवसभराची पेस्ट एकदाच करून ठेवली, तुम्हाला जर जास्त इन्फेक्शन असेल दिवसातून 2 ते 3 वेळेस लावू शकता, काही अडचण येत नाही, कोणताही साईड इफेक्ट होत नाही. तर मग तुम्हाला जर 2-3 वेळेस लावायचे असेल तर तुम्ही दिवसातून एकदाच पेस्ट तयार करून ठेवू शकता, किंवा एकदा पेस्ट तयार केली आणि ती जर उरली तर ती फेकून न देता तुम्ही तशीच ठेवून नंतर तिचा उपयोग संध्याकाळी किंवा दुपारी करू शकता. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा काहीही हानिकारक असं उत्पन्न होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकदा पेस्ट करून एक दिवसभर तुम्ही वापरू शकता. म्हणजे कोणताही पदार्थ पण वाया जाणार नाही, जास्त मेहनत पण लागत नाही, खर्च पण कमी आहे आणि त्वचा रोग 100% नीट होतो. त्याच्यावर हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्हाला याचा फरक जाणवला तर इतरांनाही व्हिडिओ शेअर करा, इतरांनाही सांगा. कारण की आता त्वचा रोग किंवा जे आता खरोज नाहीत, आज फंगल इन्फेक्शन आहेत, याचे रुग्ण जास्त प्रमाणात भेटतात, त्यांच्यासाठी एकदम सोपा आणि साधा असा घरगुती उपाय आहे, विना खर्चिक उपाय आहे, विना साईड इफेक्ट उपाय आहे. त्याच्यावर नक्की करून सांगा, आपल्या मित्रांनाही सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.